माझ्या थोड्याफार अनुभवातून मला एक उमगलं आहे. आपलं आयुष्य हे गणितासारखं असतं. माणसांची बेरीज, आनंदाचा गुणाकार, दुःखाचा भागाकार आणि वेळेची वजाबा. माझं आणि माझ्या मुलाचं समीकरण वेगळंच आहे. त्याच्यासाठी मी लसावी, लघुत्तम साधारण विभाजक, आणि माझ्यासाठी तो मसावी, महत्तम साधारण विभाजक. माणसांनी आनंदात राहायचं, आनंद वाटत राहायचं, वर्तमानात जगायचं. पत्र लिहितो आहे तुम्हाला कशासाठी माहिती आहे का? 5 तारखेला आमचा सिनेमा येतो आहे, ओले आले, पब्लिसिटी चालली आहे. हिंदी सिनेमासारखे असं आमचं एवढं मोठं बजेट नसतं. काही जेवढं आहे त्याच्यामध्ये भागवायचं. आमची दिवाळीसुद्धा कशी असते माहिती आहे का? मोटरसायकल आणायची, सायलेन्सर काढायचा, 3 लिटर पेट्रोल घालायचं, किक मारायची आणि ॲक्सिलेटर देऊन 3 तास फाट 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 झाली दिवाळी. बजेट नाही. त्यामुळे मला सांगा, तुम्हाला शेवटचं पत्र कधी नाही आठवत ना? आता तुमचं ते SMS, व्हॉट्सअप वगैरे, पण भारत पोस्टकडून आलेलं पत्र म्हणजे काहीतरी खास पोस्टमन घरी येणार आनंद आहे. 5 जानेवारी ओले आले थिएटरमध्ये यायचं, त्याच्यासाठी चाललंय सगळं. एकटाच बसलोय, कधी बसू? नक्की या.